की। हा तर पुण्याच्या एअरपोर्टलाच गेला। दोन्ही हात जरा ऊर्जावान मावळा आहे, मावळणी खूप केलाय महाराष्ट्राला। भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय, भवानी जय, शिवाजी जय, श्री राम जय, जय श्री राम। हर 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 हर। खर तर मावळ तालुक्याच्या संपूर्ण नेतृत्वाचं, जनतेचं, कष्टकरी शेतकऱ्यांचं मी आभार मानतो की मावळ तालुक्याच्या शेतकऱ्यांनी जे आपलं महाराष्ट्राकरता योगदान दिलंय ते इतिहासामध्ये कधीही इतकं मोठं योगदान कुठल्याही तालुक्याने केलं नाहीये। मावळ तालुक्याने पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचं जे केंद्र आहे, शेतकऱ्यांच्या विकासाचं केंद्र आहे, आणि महाराष्ट्राला मावळ तालुक्यापासून काय शिकता येईल इतकं मोठं काम मावळ तालुक्याच्या आमच्या जनतेने केलं। पुणे मुंबईच्या मध्यभागी बसलेला मावळ तालुका, जवळ असलेला तालुका, करोडो रुपये एकराच्या जमिनी, आज 21व्या शतकातला महाराष्ट्र निर्माण करण्याकरता, देश निर्माण करण्याकरता 10 धरणाकरता जमिनी दिल्या। छोटं काम नाही आहे 10 धरणाकरता जमिनी देणं। एक एकर एक गुंठा जमीन गेली तर हृदय फाटतं, आपला आत्मा जुळला असतो आपल्या जमिनीशी। आपल्या वडीलधाऱ्या मंडळींनी जे आपल्याकरता ठेवलाय त्याचा आपलं हृदय जुळलेलं असतं, आत्मा जुळलेला असतो। डोळ्यात असू येते एक गुंठा जमीन जरी गेली तर। आणि मग मावळ तालुक्याने 10 धरणं दिले, 4 MIDC दिल्या, आपला जुना एक्सप्रेस होता नवीन एक्सप्रेस वे दिला, रेल्वेसाठी जागा दिली, संरक्षण खात्याच्या डेपो दिला, मिसाईल प्रोजेक्ट करता जागा देत आहे। आणि आता बाळाभाऊ सांगितलं की पुन्हा एकदा भूपेंद्रजी यादव जे मंत्री आहेत आपले केंद्रीय, त्यांच्याकडनं एक मोठा प्रकल्प या ठिकाणी माननीय देवेंद्रजी एकनाथजी या ठिकाणी शेतकऱ्यांचं, शेतमजुरांचं कल्याण करण्याकरता, पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्राच्या, महाराष्ट्राच्या विकासाकरता मावळ तालुक्याचं योगदान या ठिकाणी होणार आहे। मी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मावळ तालुक्याचे खूप खूप आभार मानतो, अभिनंदन करतो। आज आपल्याकरता आनंदाचा दिवस आहे, पण पुढे आव्हानही आहे, कारण आज पहिला टप्पा पूर्ण झालाय, अनेक टप्पे शिल्लक आहेत। शिरे शेटेवाडीमध्ये या पुनर्वसनामध्ये आणि या पुनर्वसनाच्या ज्या जमिनी आहेत त्या वाटपाकरता मला या ठिकाणी आवर्जून आपण सर्वांनी बोलवलं, आणि इतका रात्री पाऊस होता मंडपही उडून गेला होता, पण रात्रभर पुन्हा मंडप बांधावा लागला। कार्यकर्त्याचे खरं तर आभार मानलं पाहिजे की इतकं श्रम करणारे कार्यकर्ते मावळ तालुक्यामध्ये आहेत। खासदार श्रीरंगप्पा बारणे या ठिकाणी येऊन अयोध्याला गेलेत, आपले लोकप्रिय माजी मंत्री आणि माझे सहकारी, माझ्या मंत्रिमंडळामध्ये काम करणारे आणि उत्कृष्ट आमदार म्हणून काम करणारे, जेव्हा देवेंद्र फडणवीसची सरकार असताना मी मंत्री असताना बाळा लेट मंत्री, उशिरा मंत्री झाला, पण त्यावेळी एक सर्वेक्षण झालं होतं की महाराष्ट्राच्या विधानमंडळात 288 आमदार निवडून येतात, या 288 आमदारामध्ये विधानमंडळाची गोल इमारत जिथनं आपला आमदार आपल्या 5 लक्ष जनतेकरता वकील म्हणून काम करतो, तर कोर्टात वकील पाहिजे तसा विधानमंडळामध्ये वकील असतो हा, आणि जेवढा आपल्या भागातले प्रश्न व्यवस्थित पद्धतीने मांडेल आणि मग सरकार त्याला उत्तर देतं, सरकार म्हणजे मंत्री, मुख्यमंत्री, आणि सरकार जेव्हा उत्तर देतं तेव्हा मंत्रालयाच्या 7 मजल्याच्या इमारतीमधनं मग तो
त्या विषयाला न्याय मिळतो। मला बाळाचं अभिनंदन करायचं आहे की जेव्हा बाळा माझ्यासोबत आमदार म्हणून काम केलं, मंत्री म्हणून काम केलं, बाळा जे जे मांडायचा या विधानसभेकरता त्याचं त्याचं उत्तर देवेंद्रजी आणि आम्ही द्यायचो, आणि मंत्रालयाच्या इमारतीनं पटापट पटापट विकास व्हायचा। महाराष्ट्राचा जेव्हा यासाठी सर्वे झाला की महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट आमदार कोण, पहिल्या 25 आमदारांची जेव्हा यादी तयार झाली, हे मी नाही केलं सर्वेक्षण, एका तिसऱ्या एजन्सीकडचं आम्ही करून घेतलं की त्याचं उदाहरण दिलं पाहिजे लोक, बाकी इतर आमदारांना उदाहरण व्हावे म्हणून की बाबा यांनी चांगलं काम केलं, बघा कसं काम केलं। कारण कुणाचं नाही कुणाचं त्या ठिकाणी कर्तृत्व वेगळं आहे, पण मला अभिमान आहे की महाराष्ट्राच्या विधानमंडळात उत्कृष्ट काम करणाऱ्याची यादी तयार झाली, त्यामध्ये बाळा भेगडे हे पहिल्या 5 क्रमांकावर होते। खरं तर त्याचं अभिनंदन केलं पाहिजे। या ठिकाणी आमचे जिल्हाध्यक्ष, लोकप्रिय जिल्हाध्यक्ष, ज्यांनी मला जाणीवपूर्वक माझ्या मागे लागून मागच्या 1.5 महिन्यापासून सुरू आहे त्याचा तगादा, तुम्हाला यावंच लागतं यावंच लागतं, मग ते मुंबईला आले, कुठं कुठं आले, नागपूरला यायचे राहिले, बाकी सर्वीकडे आले, काही करून सिरेश हेटेवाडला यायचंच आहे। आणि मग मी जाणीवपूर्वक रात्री आलो, पण आज या ठिकाणी भेटून मला खूप आनंद झाला। एक सुसंस्कृत संस्कारमय असलेल्या आपल्या या तालुक्यामध्ये मला तुम्ही सर्वांचं दर्शन घेता आलं। मी बाळा भेगड्याचा आभार मानतो की त्यांनी मला तुमचं माझं दर्शन करून घेतलं, तुमच्याशी माझी भेट करून दिली। बाळा भेगड्यांचं मी खूप खूप सॉरी गणेश भेगड्यांचं मी आमच्या जिल्हाध्यक्षाचं, कारण मी प्रदेशाचा अध्यक्ष असलो तरी मी जिल्हाध्यक्षाचा आभार मानतो की त्यांनी मला तुमची भेट करून दिली। खरं तर या ठिकाणी विक्रांत पाटीलजी, आपले रवी भेगडेजी, सूर्यकांत वाघमारेजी, बाळासाहेब जावडेजी, एकनाथ टिळेजी, ज्ञानेश्वर दळवीजी, गणेश गायकवाडजी, सायलीताई आपल्या नगर महिला आघाडीच्या अध्यक्ष सायलीताई, गणेशजी भांगरे, राजाराव शिंदेजी, शिवाजीराव टाकणेजी, संदीप काकडे, नारायणजी भालेराव, माधुरताई जाधव, मीराताई बारिंगे, निवृत्तीभाऊ शेठ, शिवाजीराव पवार, मौलीमामा शिंदे, प्रशांतजी ढोरे, बाळासाहेब टोलार, गणेशजी कुल्हाटकर, आणि मला अभिनंदन आभार मानायचे आहे। मी पहिल्या 2004 जेव्हा आमदार झालो, 20 वर्षापूर्वी जेव्हा दिगंबर शेठ भेगडेजी हे माझ्यासोबत 5 वर्ष माझ्या खुर्चीच्या बाजूला त्यांची खुर्ची होती विधानमंडळामध्ये, खरं तर दिगंबर भाऊकडनं जे शिकता आलं ना ते मी कधी विसरू शकत नाही। ते माझ्या बाजूला विधानमंडळात आम्ही लोक बसायचो, ते टोपी घालायचे, टोपीचे संस्कार काय असतात, मनुष्याचे संस्कार काय असतात, माझ्या जीवनावर काही संस्कार दिगंबर भाऊ भेगडेजी आहे। खरं तर त्यांची आठवण येते आहे तेव्हा त्यांनी विधानमंडळात प्रश्न मांडला होता, आणि तिथे सुरुवात खरं तर शांतारामा कुकदम आहे, मधुकर धामणकरच्या डोळ्यात अश्रू झाले, कारण शेवटी संघर्ष जो व्यक्ती करतो त्याच्या डोळ्यात अश्रू येतातच जेव्हा ते संघर्ष पूर्ण होतो। मी मधुकर धामणकर, मीराताई वारिंगे आणि शांताराम बाबू कदम यांचा खूप खूप हृदयापासून आभार मानतो, अभिनंदन करतो की त्यांनी आपलं रक्ताचे पाणी केलं, हाडाची काळा केली, आपलं योगदान दिलं, आपल्या आयुष्यातले महत्वाचे दिवस दिले जे आपल्या मुलाबाळा